ताजा बातम्यांसाठी MDTV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. एकीकडे महाराष्ट्र शासनाने समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून रस्ते व त्यांचं चौपदरीकरण केलं, मात्र अजूनही नंदुरबार जिल्हा आणि आदिवासी जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासन पुजलंय पाचवीला, याचा प्रत्यय येतो आदिवासी नंदुरबार जिल्ह्यातल्या या रस्त्यांची ही दुर्दशा पाहून. हजारो वर्षांपासून नंदुरबारचा आदिवासी डोंगरदऱ्यांच्या कुशीत राहणारा. खरोखर तेथील रस्ते आणि रस्त्यांची दुर्दशा पाहून कोणालाही प्रश्न पडेल ही वाट दूर जाते. ही खडतर वाटेतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या आदिवासी बांधवांना, महिलांना. अक्कलकुवा धडगाव तालुका अतिदुर्गम भाग हा नंदुरबार जिल्ह्यातला. नंदुरबार स्मार्ट शहर स्मार्ट कधी होणार? कागदावर स्मार्ट, प्रत्यक्षात कधी? जेव्हा पाडा गावला आणि गाव तालुक्याला आणि तालुका जिल्ह्याला जोडले जाणार. दळणवळणाची साधनं या रस्त्यावरून होतात. तेच रस्ते प्रशासनाच्या खाबुगिरीमुळं अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या रस्त्यांच्या दुर्दशेचा प्रश्न खंबीरपणे लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार आमशा पाडवी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला. ऐकूया नेमकं आमदार पाडवी काय दुःख नंदुरबार जिल्ह्यातल्या रस्त्यांबद्दल त्यांनी व्यक्त केलं सभागृहात. आमच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचे विषय करतो, आमच्याकडे आतापर्यंत जाण्यासाठी तुमच्याकडे समृद्धी महामार्ग आहे, पण आमच्याकडे गावात जाण्यासाठी अजून 75 वर्षांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाही. अजून बी आम्ही पाय पाय, जेव्हा एखाद गावाला जाण्याची वेळ आली तर पाय पाय आम्ही रस्ता, एक दिवस लागतो एक गावाला जाण्यासाठी. विकास आमच्याकडे झिरो आहे. आणि दुसरी गोष्ट, जे पाण्याच्या बद्दल बोललो, पाण्याच्या आमच्याकडे देहली धरणाचं उदाहरण दिलं तर 1974 पासून तो काम चालू आहे. 1974 मध्ये त्याला मान्यता दिली होती सभापती महोदय, 3,89,00,000 रुपये होते. आज 246 कोटी रुपये खर्च होऊन बी आम्हाला एक थेंब पाणी आजपर्यंत दिला गेला नाही. म्हणजे अजून किती वर्ष लागेल त्याचा काय अंदाज नाही. कारण त्या पाणीची व्यवस्था दिली असती जर लवकर तो धरण झाला असता तर आमच्या 3200 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असती. कारण 1974 पासून ते मान्यता दिल्यानंतर 1980 मध्ये ते काम चालू झाला आणि तेव्हापासून ते केलं निघणार आहे म्हणून जमीन खालच्या केली आणि त्याला आज किती वर्ष झाले अजून बी ते आम्हाला एक थेंब पाणी दिला गेलं नाही. म्हणून असं जे ठेकेदार आहे तो ठेकेदार आंध्राचा आहे आणि म्हणून त्याच्यात 1 वर्षामध्ये त्याला 10% रिवाज इस्टिमेट असतो आणि म्हणून 3,246 कोटी होऊन बी आम्हाला एक थेंब पाणी भेटलं नाही. म्हणून असे ठेकेदारीवर आणि त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे सभापती साहेब. दुसरा धरण रामपूर धरण आहे, 1999 पासून चालू आहे आणि 99 पासून आजपर्यंत तो काम बी अपूर्ण आहे. त्याला स्थानिक जे कलेक्टर किंवा एज्युकेटिव्ह इंजिनियर आहे ते त्याला मान्यता देत नाही आणि म्हणून तो काम सुद्धा वंचित आहे. दुसरा धरण आपण सर्वांना माहिती असेल नर्मदा जो धरणाच्या खाली जे पुनर्वसन गाव आहे, आमचे काही आमच्या तालुक्याचे जे लोक होते त्यांना काही गुजरातमध्ये टाकले गेले, काही MP मध्ये टाकले, काही आमच्या तालुक्यामध्ये टाकले आहे. त्यांना आज नर्मदा धरणमधून जे वंचित झालेले जे पुनर्वसित झालेले गाव आहे त्या शेतकऱ्यांना अक्कलकुवा तालुक्यामध्ये अजूनही त्यांचा शेत कोणता आहे, माझा शेत कोणता आहे हे अजून त्या स्थानिक अधिकारीने त्या पुनर्वसन अधिकारीने अजून निश्चित करून दिले नाही. 20-22 वर्ष झाले आहे आणि त्या गावाला सिंचनाच्या आपण सुविधा करून देऊ म्हणून एक धरण बांधला गेला आंबाबारी, तो बांधता बांधता फुटला गेला. तो धरण फुटला आंबाबारीने आणि तो फुटल्यानंतर तो तसंच आहे आणि त्या शेतकरीना आपण सिंचन योजना देऊ म्हणून सरकारने 51 शेतकरीना सिंचन योजना देऊ म्हणून त्यांना दिली असताना त्यांच्या पैसे त्या ठेकेदाराने काढून घेतले. त्या शेतामध्ये एकही शेतकरीचा बोर नाही आतापर्यंत. हे दुर्दैव आमच्या नंदुरबार जिल्ह्याचं आहे. म्हणून माझ्या खास करून सभापती महोदय जे अधिकारी त्यांच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि आम्हाला सिंचनचं जे आज आम्ही पाण्यापासून वंचित आहे तो रामपूर धरण असेल,
देहली धरण असेल किंवा आंबलीबारी धरण ते फुटला त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला जेणेकरून आम्हाला पाणी द्यायची व्यवस्था करावे एवढीच माझी विनंती आहे शासनाला। तर नंदुरबार वीर एकलव्य आदिवासी महिला सेना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शीतल गायकवाड बागुल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या रस्त्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या एका वाटसरूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला आणि चर्चेला उधाण झालं। त्यात त्याने सरकारवर ताशेरे तर ओढलेच पण अधिकारी आणि प्रशासन पाचवीला पुजलेले आहेत याचाही प्रत्यय येतो हा रस्ता पाहून। विकासापासून कोसो दूर असणाऱ्या आदिवासींना आता प्रतीक्षा लागून आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती संदर्भातली निर्णयाची। समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्य सरकारनं एका विशिष्ट भागाची समृद्धी केली खरी, पण हाच असाच समृद्धी महामार्ग नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी जनतेच्या विकासाच्या रस्त्यांच्या रूपातून कधी विकसित होणार आणि हक्काचे डांबरी रस्ते मिळणार तरी कधी ही आस लावून बसलाय आमचा नंदुरबार आदिवासी जिल्ह्यातला आदिवासी। ऐकूया या छोट्याशा क्लिपमधला हा व्यक्ती नेमकी रस्त्यांबाबतची काय व्यथा मांडतोय। अक्कलकोवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात हा समर म्हणजे सीएम देशवाचं काम आहे। या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबारमध्ये सहा तालुके आहे। या सहा तालुक्यामध्ये अशी परिस्थिती चालू असताना हा समर म्हणजे इथे हा कसं येतो आहे, गाडीवर उतरून पायी येतो आहे अशी परिस्थिती आहे। ठेकेदारांचं सीएम देशवाईच्या कामाचं निकृष्ट दर्जाचं काम आहे, इतकं भेंडाट म्हणजे खराब काम एक नंबर याचं आहे। हे माझे काम सीएम देशवाईचं डिपार्टमेंट आहे, इतकं बोगस कारभार इतकं बोगस काम म्हणजे करता आहे सीएम देशवाईचं की सांगायचंच काम नाही। या ठिकाणी म्हणजे जो अधिकारी आहे मंत्रालय असेल आणि नाशिक विभाग असेल नंदुरबार असेल यांच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे म्हणजे असं बगस काम होत आहे। हे खूप विचित्र भाग आहे। या गरीब माणसे हा म्हणजे मुलगी होऊन म्हणजे हे बाय म्हणजे इकडनं बघा बाया इकडनं हे बाय हे लहान बाळा घेऊन पायी येत आहे। हे अशी परिस्थिती आहे, तिथून मुलगी येऊन बाजार करायला बाजार करून हे पायी जात आहे आणि मी स्वतः बाजार करायला मी मुलगीला जातो आहे। अशी परिस्थिती पायी फिरण्याची वेळ या अतिदुर्गम भागात म्हणजे साखली उंबर ते वेली गादवाडी रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम चालू असल्याने या भागात एक ते बारावीपर्यंत शाळा आहे, जीप शाळा आहे, दळणवळणची सोय 20-25 गावाच्या दळणवळणची सोय गैरसोय झालेले आहे। म्हणून तातडीने मध्ये महाशयने कलेक्टर साहेबांना मी विनंती करू इच्छितो की तात्काळ म्हणजे या कामावर लक्ष देऊन आणि सीएम देशवाईच्या अधिकारी असतील त्यांना सांगून हे काम तात्काळीत चौकशी करून चांगलंच चांगलं कसं काम होईल आणि या पहाडपट्टीतलं जितकेही कामं आहे ते कामाचं देखरेख करून चांगलं कामं करण्याची आजची स्थितीत विनंती करण्यात येत आहे। नारायण डोडरे, नंदुरबार तालुका प्रतिनिधी, MDTV न्यूज़।